एच पायलोरी म्हणजे काय? एच पायलोरी इन्फेक्शन लक्षणे, एच पायलोरी बॅक्टेरिया, अल्सर आणि कॅन्सर, एच पायलोरी निदान, एच पायलोरी उपचार मार्गदर्शन। नमस्कार, मी डॉक्टर प्रमोद महाडिक, आयुर्वेदीय पोटविकार तज्ज्ञ। ज्यावेळी पेशंटला छातीमध्ये तीव्र स्वरूपाची जळजळ होते, मळमळ होते, तोंडामध्ये आंबट, कडू, तिखट अशा गुळण्या येतात, ढेकर जास्त प्रमाणात येतात आणि असा ॲसिडिटीचा त्रास वर्षानुवर्ष होत असतो, म्हणून पेशंट उपचारासाठी जातो। त्यावेळी पेशंटला एंडोस्कोपी म्हणजे गॅस्ट्रोस्कोपी करण्याचा सल्ला दिला जातो आणि मग पेशंटची एंडोस्कोपी होते। एंडोस्कोपी करताना जठराच्या त्वचेचा सूक्ष्म तुकडा काढून घेतला जातो, ज्याला बायोप्सी असे म्हणतात। त्या मांसाच्या तुकड्याची RUT म्हणजेच रॅपिड युरिएज टेस्ट केली जाते आणि रिपोर्ट RUT पॉझिटिव्ह किंवा एच पायलोरी पॉझिटिव्ह असा लिहून येतो। मग पेशंटला प्रश्न पडतो की एच पायलोरी म्हणजे नक्की काय? एच पायलोरी पॉझिटिव्ह म्हणजे काही भीतीदायक आहे का? तर या व्हिडिओमध्ये समजून घेऊया पोटाचे आजार आणि एच पायलोरी या इन्फेक्शन। डॉक्टर प्रमोद महाडिक ॲसिडिटी क्लिनिक या चॅनेलवर संपूर्ण पोटाचे आजार विषयक आणि इतर सर्वच आरोग्यविषयक माहितीचे अतिशय शास्त्रीय आणि सोप्या भाषेतील व्हिडिओ उपलब्ध आहेत। ते व्हिडिओ अवश्य पाहावेत आणि आमचे चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नये। एच पायलोरी म्हणजे काय? हेलिकोबॅक्टर पायलोरी नावाचा बॅक्टेरिया किंवा जीवाणू असतो, जो आपल्या दूषित अन्न किंवा दूषित पाण्याद्वारे इन्फेक्शन होऊन आपल्या पोटामध्ये जातो, जो जठराच्या पिशवीमध्ये आढळून येतो। खरं तर समजा आपण 100 लोकांची गॅस्ट्रोस्कोपी करून त्यांची RUT केली तर जवळपास 50 लोकांची म्हणजे 50% लोकांची एच पायलोरी ही टेस्ट पॉझिटिव्ह येते। म्हणजेच एच पायलोरी ह्या बॅक्टेरियाचे इन्फेक्शन होणे ही अगदीच कॉमन गोष्ट आहे, परंतु एच पायलोरी इन्फेक्शन झाले आहे अशा सर्वच लोकांना ॲसिडिटीचा त्रास होतो असेही नाही। म्हणजेच 100 लोकांना एच पायलोरी बॅक्टेरियाचे इन्फेक्शन झाले असेल तर त्यापैकी साधारणपणे 20% लोकांनाच लक्षणे दिसतात। 80% लोकांना एच पायलोरी इन्फेक्शन पॉझिटिव्ह असूनसुद्धा कोणताही त्रास होताना दिसत नाही। परंतु असे असूनसुद्धा ज्यावेळी पोटाचा भरपूर त्रास असतो, त्रास खूप जुनाट असतो आणि एच पायलोरी पॉझिटिव्ह आहे अशा प्रसंगी मात्र एच पायलोरी हे इन्फेक्शन हलक्यात घेऊन चालत नाही, हेही अगदी तितकेच खरे। त्रासदायक एच पायलोरी। एच पायलोरी पॉझिटिव्ह असणे ही बाब जरी सामान्य असली तरीसुद्धा ज्यावेळी एच पायलोरी इन्फेक्शन जठराच्या पिशवीमध्ये त्रास द्यायला सुरुवात करतो, उपद्रव करायला सुरुवात करतो, त्यावेळी मात्र एच पायलोरी या बॅक्टेरियाच्या इन्फेक्शनमुळे गॅस्ट्रायटिस म्हणजे जठराच्या पिशवीला सूज येते, पुढे जाऊन जठराच्या पिशवीला व्रण म्हणजे अल्सर होऊ शकतात आणि क्वचित पेशंटमध्ये जठराच्या त्वचेचा कॅन्सरसुद्धा होऊ शकतो। म्हणून लक्षणे असल्यास आपण एच पायलोरी या इन्फेक्शनकडे अजिबात दुर्लक्ष करू शकत नाही। एच पायलोरी इन्फेक्शन लक्षणे। एच पायलोरी हा बॅक्टेरिया ॲक्टिव्ह होऊन ज्यावेळी त्रास द्यायला सुरुवात करतो त्यावेळी लक्षण म्हणून प्रामुख्याने भूक मंदावते, पोटामध्ये नेहमीच जडपणा, गच्चपणा जाणवतो, खूप तीव्र स्वरूपाची जळजळ होते, मळमळ होते, ढेकर जास्त प्रमाणात येतात, तोंडामध्ये आंबट, कडू, तिखट अशा गुळण्या येतात, पोटामध्ये सतत बारीक दुखत राहते आणि जठरामध्ये अल्सर तयार झाले असतील तर उलटी मार्गे किंवा संडास मार्गे रक्त जाऊ शकते। एच पायलोरी बॅक्टेरिया, अल्सर आणि कॅन्सर। एच पायलोरी बॅक्टेरिया इन्फेक्शन बहुतांशी वेळा असिम्प्टॅमॅटिक म्हणजे लक्षणविरहित असते,
परंतु ज्यावेळी एच पायलोरी बॅक्टेरिया ॲक्टिव होऊन त्रास द्यायला सुरुवात होते आणि त्याचबरोबरीने पेशंटची लाईफस्टाईल खाणेपिणे अतिशय चुकीच्या पद्धतीचे म्हणजे सतत जागरण, व्यसने, शिळे खाणे, हॉटेलचे जेवण अशा पद्धतीने असेल तर एच पायलोरी इन्फेक्शन खूपच घातक होते. एच पायलोरीच्या विषामुळे आधी जठराला सूज येते व त्या पुढे जाऊन जठराच्या त्वचेला जखमा म्हणजेच व्रण व्हायला सुरुवात होते, ज्याला आपण पेप्टिक अल्सर असे म्हणतो. अशा परिस्थितीमध्ये योग्य उपचार केले गेले नाहीत, खाण्यापिण्याचे नियम पाळले गेले नाहीत आणि अल्सरचा त्रास जुनाट होऊन त्या पुढे जाऊन जठराच्या पिशवीचा कॅन्सर होण्याची शक्यता खूप जास्त बळावते. त्यामुळे ज्यावेळी पेशंटला ॲसिडिटीचा त्रास खूपच जास्त जुनाट आहे, लक्षणांची तीव्रता पण जास्त आहे आणि एंडोस्कोपीमध्ये अल्सर दिसत आहेत आणि या सर्वांच्या बरोबरीने पेशंटचे एच पायलोरी इन्फेक्शन पण पॉझिटिव्ह आहे, अशा प्रसंगी पेशंटने उपचाराची टाळाटाळ अजिबात करू नये. वैद्यकीय सल्ल्याने योग्य पथ्य पाळावे, तसेच तज्ज्ञ वैद्यकीय उपचार घ्यावेत. या विपरीत स्वतःच्याच मनाने फक्त पित्ताच्या गोळ्या खात राहणे किंवा काहीतरी घरगुती स्वरूपाचे उपचार करत राहणे ही चूक अजिबात करू नये हे लक्षात ठेवावे. एच पायलोरी निदान. एच पायलोरी ह्या बॅक्टेरियाचे निदान करण्यासाठी प्रामुख्याने तीन निदानाच्या पद्धती आहेत. त्यापैकी नंबर एक युरिया ब्रेथ टेस्ट, ही तपासणी अलीकडे विशेष वापरली जात नाही. नंबर दोन स्टूल टेस्ट, म्हणजे संडासची तपासणी करून संडासमध्ये एच पायलोरी अँटीजेन प्रेझेंट आहे की ॲबसेंट आहे हे पाहिले जाते. नंबर तीनची निदान पद्धत किंवा गोल्ड स्टँडर्ड तपासणी म्हणजे एंडोस्कोपीद्वारा जठराच्या त्वचेचा मांसाचा तुकडा काढून त्याची RUT म्हणजे रॅपिड युरियस टेस्ट करणे, ज्यामध्ये एक रॅपिड टेस्ट किट असते. त्यामध्ये हा मांसाचा तुकडा काढून एच पायलोरी पॉझिटिव्ह आहे किंवा निगेटिव्ह आहे असे निश्चित निदान केले जाते. एच पायलोरी उपचार मार्गदर्शन. नंबर एक, एच पायलोरी हा बॅक्टेरिया इन्फेक्शन बहुतांश वेळा असिम्प्टॅमॅटिक म्हणजे लक्षणविरहित असतो, परंतु त्याच्या जोडीला आपल्या खाण्यापिण्यातील वागण्यातील चुका म्हणजेच अवेळी जेवण, जागरण, बाहेरचे खाणे, आंबट चवीचे सर्व पदार्थ, शिळे पदार्थ व आम्लपित्तकर पदार्थांचा अतिरेक झाला तर एच पायलोरी इन्फेक्शन नक्कीच त्रासदायक ठरू शकते. त्यामुळे हेल्दी लाईफस्टाईल म्हणजे ताजे वेळेवर जेवण, घरचे जेवण खूप महत्त्वाचे. उपचार मार्गदर्शन मुद्दा क्रमांक दोन, एच पायलोरी बॅक्टेरियाचे ॲलोपॅथीचे उपचार करताना प्रामुख्याने अँटीबायोटिक थेरपी आणि पित्तशामक गोळ्या अशा स्वरूपात उपचार केले जातात. उपचार मार्गदर्शक मुद्दा क्रमांक तीन, एच पायलोरी इन्फेक्शनचे आयुर्वेदीय उपचार करताना नाण्याची पहिली बाजू म्हणजे पेशंटची लाईफस्टाईल पूर्ण करेक्ट करणे आणि नाण्याची दुसरी बाजू म्हणजेच सूतशेखर, आरोग्यवर्धिनी, गंधक रसायन, पंचामृत पर्पटी यासारखी औषधे जंतुघ्न म्हणजे ॲज अ अँटीबायोटिकसारखी काम करतात व कामदुधारस, प्रवाळ पंचामृत रस यासारखे पित्तशामक आयुर्वेदिक औषध उपचाराने सुद्धा एच पायलोरी इन्फेक्शन पूर्ण नक्कीच बरे होऊ शकते. उपचार मार्गदर्शक मुद्दा क्रमांक चार, ॲसिडिटीचा जुना त्रास प्लस चुकीची लाईफस्टाईल प्लस स्ट्रेस टेन्शन प्लस व्यसने व प्लस एच पायलोरी पॉझिटिव्ह ही आघाडी मात्र खूपच घातक ठरू शकते. अशावेळी हेल्दी लाईफस्टाईल व योग्य तज्ज्ञ उपचाराच्या सहाय्याने आपण व्याधीमुक्त नक्कीच होऊ शकतो. आपण डॉक्टर प्रमोद महाडिक यांच्याकडे पोटाच्या आजारासाठी तज्ज्ञ आयुर्वेदीय उपचार घेण्यास उत्सुक असाल तर उपचार घेण्यासाठी डॉक्टरांना प्रत्यक्ष भेटणे हेच गरजेचे आहे. ऑनलाईन पद्धतीने उपचाराची सुविधा उपलब्ध नाही.
डॉक्टर प्रमोद महाडिक BAMS पुणे हे पोटाच्या विविध आजारांमधील संग्रहणी IBS, GERD, आम्लपित्त, जुनाट आतड्याची सूज म्हणजेच गॅस्ट्रायटिस, एंटरायटिस, कोलायटिस, बद्धकोष्ठता, आवशेम, दिवसातून अनेक वेळा संडासला जाणे, हियाटस हर्निया, अल्सर, अल्सरेटिव्ह कोलायटिस, तसेच पोटाच्या आजारामुळे येणारी विविध मानसिक लक्षणे अशा सर्वच पोटाच्या आजारांवर यशस्वी उपचार करण्यासाठी सुप्रसिद्ध आहेत. आपणास पोटाच्या आजारावर उपचार यशस्वी घ्यायचे आहेत असा ठाम निर्णय असेल तरच फोनवर प्रत्यक्ष संपर्क साधावा आणि वेळ घेऊन यावे. येताना आधीचे सर्व रिपोर्ट म्हणजे सोनोग्राफी, एंडोस्कोपी, रक्ताच्या तपासण्या, यापूर्वी घेतलेल्या उपचारांची माहिती या सर्व बाबी घेऊन यावे. विशेष सूचना: आमच्याकडून फक्त पोटाच्या आजारांवर तज्ज्ञ आयुर्वेदिक उपचार केले जातात. खूपच लांबून येणाऱ्या पेशंट्सना प्रत्येक वेळी येणे गरजेचे नसून त्यांनी नंतरची औषधे पोस्ट अथवा कुरिअरने पाठवण्याची सोय उपलब्ध आहे. डॉक्टर प्रमोद महाडिक ऍसिडिटी क्लिनिक विटा, खास पोटाच्या आजारांचा दवाखाना. आमचा पत्ता: भाजी मंडई इमारतीमध्ये, वरचा मजला, मायणी रोड, विटा, जिल्हा सांगली. संपर्क 90 11 26 19 20 किंवा 88 55 04 08 34. कृपया सकाळी 11 ते संध्याकाळी 4 या वेळेमध्येच फोनवर संपर्क करावा.